नागपूर जिल्हा नियोजनाचा जो आराखडा आहे हा 1200 कोटीपेक्षा जास्त आता आम्ही नेलेला आहे आणि एक मोठी वाढ नागपूर जिल्ह्याच्या नियोजनाच्या आराखड्यामध्ये मोठा निधी देऊन आपण त्या ठिकाणी केली आहे. याच्या व्यतिरिक्त जवळपास 5000 कोटी रुपये विविध कामांवर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही दिलेले आहेत आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, आरोग्याचं क्षेत्र असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असेल, विजेचं क्षेत्र असेल, मूलभूत ज्या बाबी आहेत त्या बाबी योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी आम्ही या आराखड्याच्या माध्यमातून करतो आहे. लोकप्रतिनिधींनी देखील काही चांगल्या सूचना या ठिकाणी मांडल्या, त्या सूचनांच्या संदर्भात मी स्वतः निर्देश दिले आहेत आणि विशेषतः आज जे गावं आपल्या संरक्षित वनाच्या आसपास आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे आणि म्हणून तिथे सोलर फेन्सिंग ही जी योजना आहे ही अधिक प्रभावीपणे राबवण्याकरता जिल्हा नियोजनातनं देखील त्याला कशी मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही यानिमित्ताने करतोय. पाणंद रस्ते किंवा पांधन रस्ते ज्याला आपण म्हणतो जे शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे आहेत त्याच्याकरता देखील निधी आपण राखीव ठेवलेला आहे आणि विविध योजनांना कुठल्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आम्ही केली. व ऊर्जामंत्री म्हणून तुमच्या अभिनंदनाचा ठरावही ठेवण्यात आला. जे शेतकऱ्यांचे वीज बिल जे आहे ते